व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। दिवा पाहिजे पुन्हा एकदा या मातीला जिजाऊंचा शिवा पाहिजे हो, शिवाजी जर पाहिजे असते तर आधी जिजाऊ लागते। जिजाऊ तर शिवाजी घडत असतं, स्वभाव शिवाजी घडत नसतं। नेहमी असते शिवाजी जन्माला यावा, पण तो दुसऱ्यांच्या घरात माझ्या घरात का नाही? हो, आई म्हणजे बालकाचा पहिला गुरु, पण आजच्या शुभाला संस्काराची जुदरी खरोखरच कमी पडत आहे। आईच्या जागेवर आली मम्मी, आधी बाबांच्या जागेवर आले पप्पा, म्हणून सर रिकाम्याला संस्काराचा कप्पा। अजूनही वेळ गेली नाही, आजही शुभा घडू शकतो, पण उद्याचा घडणार शुभा काय म्हणतो ते तर आधी जरा पाहूया। तो म्हणतो माझ्या घरी अजीब अजोबा असावे, त्यांच्या मांडीवर डोग उठून छान छान रामकृष्णाच्या गोष्टी ऐकायच्या, आणि हो मजा आईने मला मनाची श्लोक शिकवावे। पण आजची आई टीव्ही सिरियल मध्ये किती बिझी आहे, बाबांना तर माझ्या शाळेतले गमती जमती ऐकायला तर वेळच नाही, सतत काम घरी आले की व्हॉट्सअप, फेसबुक, ईमेल, ट्विटर यांच्या महत्वाच्या कामात कधी असतो। आपण सर्वांनी याच्यावर विचार करायला हवा, ठेवलेला शुभ पुन्हा घडवायचा आहे ना। आधी सर्व जाळ करते व्हॉट्सअप आणि फेसबुकचा, आपल्या मुलांकडे लक्ष द्या, त्यांना घडवा। जर तुम्हाला शिवाजी पाहिजे असेल तर आधी तुम्ही जिजवा। चला आता मी निरोप घेते, जुन्हा पैसे बघण्यासाठी मला आधी याची जाऊन उठवायला। पण सुप्रतिमेस वंदन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते। 400 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निराकस बाळ म्हणजे शोभा, राजनीती, युद्धनीती, गनिमी, कावा यांसारख्या शस्त्रांचा कळस म्हणजे शोभा, ससरत्या रक्ताची लाट म्हणजे शोभा, या महाराष्ट्रात माणुसकी बोलण्याचे माप म्हणजे शोभा, दुश्मनांच्या काळजाचे पवित्र स्थान निर्माण करणार किमयागार म्हणजे शोभा, तलवार तपते काचाच मुघटत होती, तलवार तपते काचाच मुघटत होती। पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती, फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती। मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षर शब्द ना करतो एक मात्र, तो मात्र उच्चारता अंगाचे लग्न ससाय लागते आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तयार होतो। मित्रांनो, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना माझा प्रचंड सैन्य साठाही नव्हता, शस्त्र पुरवठाही नव्हता। यासाठी सुरुवात ही शून्यातूनच झाली। महाराजांनी सैनिके गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली, त्यांच्या हातात शस्त्र दिली, यातूनच स्वराज्य निर्माण झाले। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी बद्दल बोलणे की मी नक्कीच मोठी नाही, त्यासाठी मला जे काही कळले ते मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या पद स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणार, स्वतःच्या जन्मकुंडाला घेऊन फिरतो, आला अपयश की करतो आत्महत्या नाहीतर लावतो वाटली तोंडाला, अली शिव जयंती जवळ की करतो मांडन, त्यांच्या जन्म तारखेवरूनच म्हणजे आपण काळादर्श घेतो राजांचा, राजांनी अनेक गड केले जिंकले पण कुठल्याही गडाला स्वतःचे नाव दिले नाही, कधी व्यसनाच्या आरी गेले नाही, राजांना अनेक संकटे आली, राजांनी कधी आत्महत्याचा विचार केला नाही, राजांनी अनेक महिना चालले पण कधी पंचांग पाहिले नाही। मित्रांनो, आज खरी गरज आहे छत्रपतींना समजूत घेण्याची। छत्रपती
खरच खूप मोठी शकंतिका मित्रांनो, आज सरकारी निर्भया पथक नेमण्याची वेळ आली, कारण हैदराबाद कोळपंडीच्या घटना येथे घडू लागल्या. म्हणजे अजूनही लोक छत्रपती शिवाजी महाराज समजले नाही. परश्री माते समान मानणारा माझा राजा, परश्री माते समान मानणारा माझा राजा, स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणारा हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राज्याच्या राज्यातून. माझ्या राज्याच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण नव्हते, पण 100% संरक्षण मात्र होते. सूरज की तो बात छोड़ो चमकनेस का काम, सूरज की तो बात छोड़ो चमकनेस का काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है, उसका शिवाजी नाम है. नवते आमदार नवते खासदार तो रीस क्यों होता मारा समाज, नवते आमदार नवते खासदार तो रीस क्यों होता मारा समाज. कारण राज्य होते शिवाजी महाराज, कारण राज्य होते शिवाजी महाराज. म्हणूनच आज 400 वर्षानंतर शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देते. आज शिवाजी महाराज निर्माण होण्याची खऱ्या अर्थाने गरज, त्यासाठी मन घडत ताग आणि रक्ता रक्तात देशभक्ती हवी. मग निर्माण होईल.